हॅलो, गुड मॉर्निंग. मी डॉक्टर संध्या काळे पुन्हा आजच्या व्याख्यानामध्ये आपणा सर्वांचं स्वागत करते. आज आपण शिकणार आहोत नवीन विषय आणि त्या विषयाचं नाव आहे पुष्परचना, ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात फ्लावर अरेंजमेंट. आपल्या सर्वांचा आवडीचा असा हा विषय असणार आहे. शिकल्यानंतर आपल्याला निश्चितच या विषयामध्ये आवड निर्माण होणार आहे, कारण प्रत्येकीमध्ये किंवा प्रत्येकामध्ये एक सौंदर्यात्मक दृष्टिकोन असतो. तो फक्त आपल्याला विकसित करायचा असतो. एक कलात्मक गुण प्रत्येकामध्ये निसर्गाने दिलेला असतो, फक्त तो आपल्याला विकसित करायचा असतो. हा गुण विकसित करण्याच्या दृष्टीने पुष्परचना हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. तर आपण बघूया की पुष्परचना करताना कुठल्या कुठल्या पॉईंट्समधून आपण याचा अभ्यास करणार आहोत. पहिला आहे प्रस्तावना, की यामध्ये आपण इतिहास पाहणार आहोत. दुसरं, पुष्परचनेचे महत्त्व काय किंवा आधुनिक काळामध्ये पुष्परचनेची गरज काय आहे, पुष्परचनेचे उद्दिष्ट काय आहे, पुष्परचना करताना कोणत्या कोणत्या साहित्याचा उपयोग करावा लागतो किंवा पुष्परचना तयार करताना कुठल्या कुठल्या बाबी लक्षात ठेवाव्या लागतात, ह्या पुष्परचनेचे कोणकोणते प्रकार आहेत, सामान्यानुसार कोणते प्रकार आहेत, आकारानुसार कोणते प्रकार आहेत, आणि एकंदरीत शिकल्यानंतर त्याचा सारांश काय आहे हे आपण बघणार आहोत. आता पहिला पॉईंट आपण बघणार आहोत प्रस्तावना, की पुष्परचनेचा उगम कुठे झाला. तर पुष्परचना ही फार प्राचीन कला आहे. 6व्या शतकामध्ये हिचा उगम झाला, चीनमध्ये हिचा उगम झाला. चीनमधील जे बौद्ध भिक्षुक होते ते आपल्या शिष्यांना आजूबाजूच्या बागेमधील फुलं पानं एकत्रित करून त्याची एक सजावट निर्माण करण्याचं शिक्षण देत होते. आणि जपानमध्ये तर विद्यार्थ्यांना पुष्परचना ही शाळांमध्ये शिकवली जात होती. शाळांमध्ये त्यांची ही कला विकसित करतानाचं दिसून येते. आता नेमकं पुष्परचना म्हणजे काय याची व्याख्या दिली आहे ॲनहॉग्रट यांनी. त्या म्हणतात, फुले, इतर झाडे, साहित्य, पत्र, रंग, पोत, आकार यांच्यामध्ये संतुलन निर्माण करून संघटित केलेली एक कला म्हणजे पुष्परचना होय. शमालिमय यांनी सुद्धा असं म्हटलं आहे की सुंदर, प्रसन्न आणि चैतन्यमय वातावरण निर्मितीसाठी फुले, पाने, फळे, तुरे, फांद्या इत्यादी पुष्पपात्रातून केलेली आकर्षक व सुसंगत मांडणी म्हणजे पुष्परचना होय. आता या पुष्परचनेचं महत्त्व काय आहे, की पुष्प प्रदर्शन, पुष्परचना स्पर्धा याद्वारे विद्यार्थिनींच्या किंवा गृहिणींच्या सुप्त कलागुणांना वाव दिला जातो. यापासून गृहिणीला त्या कलात्मक निर्मितीचा आनंद मिळतो, एक प्रकारचं समाधान प्राप्त होते. कामे करून आलेला थकवा थोडा वेळ नाहीसा होण्यास मदत होते. याशिवायही कुठल्या कुठल्या दृष्टिकोनातून पुष्परचनेचं महत्त्व आहे ते बघू. स्वास्थ्यवर्धक दृष्टिकोन, सौंदर्यवृद्धी दृष्टिकोन, सजावटीचा दृष्टिकोन, मनोवैज्ञानिक दृष्टिकोन आणि नैतिक दृष्टिकोन. स्वास्थ्यवर्धक दृष्टिकोन, आपल्याला माहिती आहे की सौंदर्यात्मक कला ह्या आपल्याला एक प्रकारचा आनंद मिळवून देतात, चैतन्य मिळवून देतात, प्रसन्न मिळवून देतात. की एखादी कलात्मक छान कलाकृती पाहिल्यानंतर मनाला जो आनंद होतो त्याचा संपूर्ण शरीरावर एक पॉझिटिव्ह इफेक्ट होतो, मन प्रसन्न होते आणि आपण सुद्धा हेल्दी राहण्यास मदत होते. सौंदर्य वृद्धी दृष्टिकोन, याआधी मी सांगितलं आहे की प्रत्येकामध्ये सौंदर्यात्मक दृष्टिकोन होतो आणि या पुष्परचनेमुळे घरामधील म्हणा किंवा आजूबाजूच्या वातावरणामधील म्हणा की सौंदर्य निर्माण होण्यास मदत होते. आपण बागेमध्ये गेल्या तर विविध आकाराच्या रंगाच्या फुलापानांनी ती बाग सौंदर्याने बहरून जाते. असा सौंदर्यात्मक दृष्टिकोन जर आपल्याला निर्माण करायचा असेल तर नक्कीच पुष्परचनेची आपल्याला मदत होते. सजावटीचा दृष्टिकोन, आधुनिक काळामध्ये सजावटीला, डेकोरेशनला अतिशय महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आपण बघतो की विविध प्रकारचे जे प्रोग्राम्स आहेत लहानापासून मोठ्यापर्यंत तिथे पानाफुलांनी तयार केलेल्या प्रतिकृतींना किंवा या पुष्परचनांना अतिशय महत्त्व आहे. किंवा या पुष्परचनेशिवाय किंवा पानाफुलांच्या सौंदर्याशिवाय तो प्रोग्रामच नाही असं सुद्धा आज आपण म्हटलं तरी सुद्धा चालेल. आणि म्हणून मग सजावटीच्या दृष्टीने सुद्धा या पुष्परचनेला महत्त्व. मनोवैज्ञानिक दृष्टिकोन, मानसिक आरोग्य, मनाला आनंद देणारं असा हा पुष्प, अशी ही पुष्परचना असते. एक उदाहरण आपण घेऊया की जर आपण आजारी व्यक्तीला भेटायला गेलो तर एक पुष्परचना जर आपण सोबत घेऊन गेलो तर त्या व्यक्तीच्या मनाला किती, त्या व्यक्तीला किती आनंद होतो, क्षणभर तो आपला
आजार विसरून सुद्धा जातो आणि नैतिक दृष्टिकोन असं म्हटलं जाते की निसर्ग हा नैतिकतेचं शिक्षण देणारा गुरु आहे. की आपल्याला जी नैतिकता आपल्याला आपण अनुकरण करतो त्याचं निसर्ग हे एक उदाहरण आहे. कारण निसर्गामध्ये वाढणारी पाने फुले ही किती पद्धतशीरपणे वाढतात आणि त्याचा उपयोग आपण आपण तसाच केला पाहिजे आणि तसाच आपण त्यांना ठेवलं पाहिजे. तर असं एक नैतिक एक अनुकरण सुद्धा आपल्याला या पुष्परचनेपासून मिळते. कारण ही पुष्परचना करताना विविध रेषांतून ती करावी लागते, विविध प्रकारे ती उभारावी लागते की जेणेकरून ती अगदी समसंतुलित झाली पाहिजे, प्रमाणबद्ध झाली पाहिजे. आणि म्हणूनच याला म्हटलं आहे की नैतिक दृष्टीने सुद्धा तिचं एक महत्व आहे. आता पुष्परचनेकरता आवश्यक साहित्य कोणतं? विविध प्रकारची पानं आवश्यक आहे, विविध प्रकारची फुले आवश्यक आहे, विविध आकाराचे रंगाचे आणि टेक्स्चरचे पुष्पकुंड म्हणजे फ्लास आवश्यक आहे, पिन होल्डर्स वेगवेगळ्या आकाराचे बाजारामध्ये मिळतात त्याची सुद्धा गरज आहे आणि यासोबतच इतर साहित्य सुद्धा लागणार आहे. ही पिन होल्डर्सची ही प्रकार आहेत, हे पिन होल्डर्सचे प्रकार आहेत, बाजारामध्ये अवेलेबल आहेत. पानं दांड्या ही सुद्धा आपल्याला विकत मिळतात बाजारामध्ये किंवा आपल्या आजूबाजूच्या बगीच्यामध्ये सुद्धा आपल्याला कलेक्ट करता येते. हे विविध प्रकारचे फ्लास्क आहे. ज्या प्रकारची पुष्परचना आपल्याला तयार करायची असेल त्या प्रकारच्या फ्लास्कचा उपयोग आपल्याला करावा लागतो. पसरट आहेत आणि उभे सुद्धा आपल्या पिक्समध्ये आपल्याला इथे दिसतील. याशिवाय इतर साधने लागतात. कात्री आहे, विविध प्रकारच्या छोट्या मोठ्या नागमोड्या आकाराच्या कैच्या लागतात. टेप लागतो, पिचकारी लागते, शंख सिम्पल डेकोरेशनसाठी आवश्यक असतात. याशिवाय छोटे छोटे छोट्या प्राण्यांचा उपयोग सुद्धा आपण इथे डेकोरेशनसाठी करू शकतो. आता पुष्परचनी आपण पाहिलं की पुष्परचनेचे आकार, पण ह्या पुष्परचना तयार करण्याआधी आपल्याला कुठल्या कुठल्या बाबींचा विचार करावा लागतो. एक म्हणजे आहे पुष्परचनेचा आकार, की कुठल्या प्रकारची पुष्परचना आपल्याला करायची आहे. केवळ पुष्परचना कोणती करायची नाही, ती पुष्परचना आपल्याला कोणत्या जागेमध्ये ठेवायची आहे त्यानुसार आपल्याला ती पुष्परचना तयार करायची असते. यानंतर जागेची निवड करायची असते, साहित्याची निवड करायची असते आणि पुष्परचनेच्या त्या आकाराची सुद्धा निवड करायची. सर्वात महत्त्वाचा पॉईंट जो आहे तो प्रकाश योजना. पुष्परचनेसाठी आपल्याला प्रकाश योजनेची कशी गरज आहे, तर जिथे आपल्याला पुष्प रचना ठेवायची आहे तिथे मुबलक प्रकाशाची गरज असते. तुम्ही एखादी सुंदर कलाकृती तयार केली आणि ती अंधारात ठेवली तर ती आपल्याला दिसणार नाही. आणि म्हणून प्रकाश योजना, आपल्याला विविध प्रकारच्या लाइटिंग वगैरे असेल तर ती लाइटिंग सुद्धा आपण याच्यावर एक उदाहरण देते की आपल्या गार्डनमध्ये जर एखादं झाड असेल आकर्षक आणि त्याला आपल्याला प्राधान्य द्यायचं असेल तर आपण त्यावर विविध रंगाची लाइटिंग आणि म्हणूनच प्रकाश योजनेची सुद्धा गरज असते. फॅशन, आता आजकाल फॅशन काय आहे, पुष्परचनेची कोणती फॅशन आहे ती गृहित धरून आपल्याला ह्या पुष्परचना करायच्या असतात. आणि पार्श्वभूमी, की ही पुष्परचना आपल्याला कुठे ठेवायची आहे. आता आपल्याला पार्श्वभूमीला महत्त्व द्यायचं आहे, प्राधान्य द्यायचं आहे की आपण बनवलेल्या त्या पुष्परचनेला महत्त्व द्यायचं आहे, त्यानुसार विचार करून आपल्याला पार्श्वभूमी ठरवायची आहे. आता आपल्याला पाहायचं आहे पुष्परचनेचे प्रकार, की पुष्परचनेचे कोणते कोणते प्रकार आहे. परंपरागत पुष्परचना, पौवार्थ पुष्परचना याला जापानी पुष्परचना सुद्धा म्हणतात, आधुनिक पुष्परचना, रेषाबद्ध पुष्परचना, समूहबद्ध पुष्परचना, तरंगती पुष्परचना आणि शुष्क पुष्परचना, ड्राय फ्लावर अरेंजमेंट. आता परंपरागत पुष्परचना, की ही जुन्या काळची परंपरागत पुष्परचना आहे की ज्यामध्ये पॉट हे जुने वापरले जातात, जुन्या काळचे मोठे मोठे कुंड वापरले जातात, गंगाळ वापरले जातात, पितळचे कोठ्या वापरल्या जातात किंवा मातीचे माठ वापरले जातात. त्यांना छानपैकी रंगरंगोटी करून त्यामध्ये ही पुष्परचना केलेली असते. दुसरं पौवार्थ किंवा जापानी पुष्परचना, ही पुष्परचना काही फांद्यांवर अवलंबून असते. त्या फांद्या आहेत मानव, सर्ग, पृथ्वी, पर्वत आणि कुरण. अशा ह्या सहा फांद्या आहेत. कुठल्या कुठल्या सहा फांद्या आहेत? मानव आहे, स्वर्ग आहे, पृथ्वी आहे, पर्वत आहे आणि कुरण आहे. आणि या फांद्यांवर आधारित ही जापानी पुष्परचना तयार केली जाते. आता आधुनिक पुष्परचना सुद्धा आहेत, की आपण म्हटलं की जसजशी फॅशन येते तसतसं आधुनिक साहित्य वापरून
ही पुष्परचना तयार केली जाते. या पिक्समध्ये स्लाईडमध्ये मी विविध प्रकारच्या पुष्परचना केलेल्या आहेत की ज्या आधुनिकी आहेत, आधुनिक साहित्य वापरून तयार केलेले आहेत. तर समूहबद्ध पुष्परचना बरेचदा आपण पाहतो की गुच्छच्या गुच्छ फुलांचे झाडाला असतात, मग या गुच्छांमधले काही भाग आपण वेगळे करू शकत नाही, अशा वेळी ते गुच्छच्या गुच्छ आणायचे आणि त्या पुष्परचनेमध्ये फ्लास्कमध्ये रोवायचे आणि पुष्परचना तयार करायची, तेव्हा त्याला आपण म्हणतो समूहबद्ध तरंगती पुष्परचना. बरेचदा आपल्याला ऐन वेळेवर पुष्परचना तयार करायची असते, ताजे पानं फुलं आपल्याजवळ अवेलेबल नसतात किंवा ती महाग असतात, आपण ती घेऊ शकत नाही, अशा वेळी आपल्याला घरीच पसरट पात्रामध्ये ही तरंगती पुष्परचना आपल्याला आर्टिफिशियल फ्लावर्स, आर्टिफिशियल साहित्य वापरून सुद्धा करता येते. शुष्क पुष्परचना ही ड्राय प्रकार आहे हा, की आपण आर्टिफिशियल ज्याला म्हणतो, की विविध प्रकारचं साहित्य वापरून पुष्परचनेसाठी आवश्यक साहित्य हे तयार केले जातात. उदाहरणार्थ फांद्या, पानं, फुलं, डेकोरेशनचं साहित्य आणि नंतर एकत्रित करून ते पॉटमध्ये ठेवून ही पुष्परचना तयार केली जाते. नेहमीसाठीही आपल्याला कामात पडते, वाटेल तिथे आपल्याला ही यूज करता येते. आता याशिवाय पुष्परचनेचे काही आकार आहे. स्तंभाकार म्हणजे उभी पुष्परचना, याच्यामध्ये पॉट सुद्धा उभा असतो आणि फांद्या सुद्धा उभ्या असतात. त्रिकोणी पुष्परचना, यामध्ये पहिले साचा तयार केला जातो, कमटीचा केला जातो किंवा ताराचा तयार केला जातो आणि त्यामध्ये आकारानुसार सर्व पानं फुलंही खोवल्या जातात. काटकोन एक 90° कोणामध्ये तयार केलं जाते, आकार तयार केला जातो आणि आपल्याला पाहिजे तिथे फुलं पानं ही रोवली जातात. गोलाकार पुष्परचना, पूर्ण गोलाकार साचा तयार करून त्यानुसार मग आपण पाहिजे तिथे आपल्याला पानं फुलं लावतात. यामध्ये टायर, आपल्या गोल चक्के टायर जे आहे याचा सुद्धा आपल्याला वापर करता येतो. अर्धगोलाकार आहे, त्याला अर्धचंद्र आहे, सर्पाकार आहे, असे विविध आकारामध्ये आपल्याला पुष्परचना तयार करता येतात. आता आजच्या या टॉपिकमध्ये, आजच्या या व्याख्यानामध्ये आपण शिकलो आहोत की पुष्परचनेचे महत्त्व काय आहे, पुष्परचनेसाठी कुठल्या कुठल्या साहित्याची गरज लागते, पुष्परचना करताना कुठल्या कुठल्या बाबींचा विचार केला पाहिजे, पुष्परचनेचे आकार कोणते कोणते आहेत, पुष्परचनेचे प्रकार कोणते कोणते आहेत आणि ते कशा प्रकारे तयार केल्या जातात. तर हा आजचा आपला विषय होता. मला असं वाटतं आपल्या सर्वांना हा निश्चितच कळला असेल. आपण सर्वांनी हा अभ्यासून, याचा विचार करून अशा प्रकारच्या पुष्परचना करण्यामध्ये निश्चितच आपल्याला हा विषय किंवा हे लेक्चर मदत करेल. आणि इथे मी थांबते, सर्वांचं धन्यवाद मानते. थँक्यू.